मुलं ही आईचं अनुकरण करत असतात. पण आईच जर फास्ट फूड खाताना किंवा व्यसनं करताना किंवा सोशल मीडियावरती ज्या आपल्यासाठी नको आहेत, ज्या गोष्टी अननेसेसरी आहेत, त्या गोष्टी पाहताना रात्री उशिरा झोपताना जर मुलं पाहत आहेत, तर पुढे ते तेच करणार आहे आणि पुढच्या अनेक पिढ्या तेच करणार आहेत आणि ते पुढे आणखीन बिघडत जाणार. मी मुलांना संस्कार जे देते ते अजून किती छान देऊ शकते हा विचार जिजाऊ करू शकतात, हा विचार सावित्रीबाई फुले करू शकतात. मग प्रत्येक स्त्री ही हा विचार करू शकते, फक्त तिला अंतर्मुख होण्याची गरज आहे आणि अंतर्मुख करण्याचं सामर्थ्य हे व्यायामात आहे. नारी समाजाचे कुशल वास्तुकारा, कुशल हा शब्द वापरलाय म्हणजे ती खूप छान घडवू शकते समाजाला, ती आपल्या भारताचं भविष्य खूप सुंदर आणि खूप उज्ज्वल करू शकते. पण ते तिने केलं पाहिजे, त्यासाठी ते तिला समजलं पाहिजे. आणि हेच म्हणून महिला दिन साजरा केला जातो ना, ते महिला हे किती सक्षम आहे हे प्रत्येक महिलेला आतून कळावं यासाठी. प्रत्येक व्हिडिओ मध्ये कमेंट्स भेटणारच आपल्याला, प्लीज टॉक इन इंग्लिश, पण ते लिसन टू यू. त्या भाषेत ना सांगताना आम्हाला शब्द कमी पडतात, पण मराठीत आम्ही पूर्णपणे सांगू शकतो की आम्हाला जे काही म्हणायचं आहे ते लोकांपर्यंत सहज पोहोचू शकतो. आम्हाला अभिमान आहे आम्ही मराठी आहोत. येस. लोकमत सखी .com लोकमत सखी टॉक्स या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. या पॉडकास्टमधून खरं तर आपण अशा इन्स्पायरिंग स्त्रियांची जर्नी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो ज्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उत्तम कामगिरी करत आहेत. त्यांची स्टोरी, त्यांची ओव्हरऑल जर्नी, त्यांचे लाईफ स्ट्रगल्स आणि त्यांना आलेले एक्सपिरियन्सेस हे सगळं काही आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. आणि आजचा जो आपला एपिसोड आहे ना, तो खरं तर वुमन्स डे स्पेशल आहे आणि त्यासाठी आपल्यासोबत अशा दोन गेस्ट आहेत ज्या योगा एक्सपर्ट आहेत, योगा ट्रेनर आहेत. त्यांनी बऱ्याच लोकांना आत्तापर्यंत ट्रेन केलं आहे. सुहासिनी योग संस्था या संस्थेमध्ये ते योगा ट्रेनर म्हणून त्या दोघीही कार्यरत आहेत आणि त्या कॉन्टेंट क्रिएटरसुद्धा आहेत, इन्फ्लुएन्सर आहेत आणि त्यांचे व्हिडिओज प्रचंड व्हायरल होत असतात. आणि त्या दोघी आहेत श्रुती आणि गायत्री. नमस्कार. श्रुती आणि गायत्री, वेलकम टू लोकमत सखी. थँक्यू. खरं तर एवढ्या सगळ्या लोकांना ट्रेन करणं, त्यात ट्रेनर म्हणून काम करणं आणि तुम्ही दोघीही खूप लहान आहात, त्याचसोबत कॉन्टेंट क्रिएट करणं आणि तुमचे व्हिडिओज पण प्रचंड व्हायरल होतात, सो ती पण एक जबाबदारी आहे. सो इतकं सगळं तुम्ही खूप उत्तमरित्या मॅनेज करतात आणि आम्हाला त्याचं खूप कौतुक वाटतं आहे. आणि त्यासाठीच आमच्या वुमन्स डे स्पेशल पॉडकास्टसाठी आम्ही तुम्हाला दोघींनाही इन्व्हाईट केलं आहे. सो सर्वात पहिले तर वेलकम. आणि माझा पहिला प्रश्न हाच असेल की योगाची आवड कशी तुम्हाला दोघांना निर्माण झाली आणि कॉन्टेंट क्रिएशनची आवड कशी निर्माण झाली? फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू माधवीताई फॉर इन्व्हायटिंग अस. आणि मला खूप आनंद होत आहे सर्व आपल्या सखी टॉक्सच्या प्रेक्षकांशी बोलताना. बाकी माझी ही सुरुवात जी झाली ती आत्ता तरी माझं वय 21 आहे, 10 वर्षापूर्वी म्हणजे माझं वय जेव्हा 10 होतं तेव्हा माझी सुरुवात झाली. मी शालेय शिक्षण घेत होते आणि माझ्या आईने माझ्या गुरूंशी माझी ओळख करून दिली. तेव्हा मला काहीही ठाऊक नव्हतं की पुढे काय होणार आहे. आणि तेव्हा जेव्हा मी माझ्या योगा सेंटरला जॉईन केलं, सुहासिनी योग संस्थेला जॉईन केलं, तेव्हा हळूहळू मला माझ्या गुरूंकडून योग म्हणजे काय हे समजायला लागलं. आणि जेव्हा लक्षात आलं की ऋषीमुनींची धारणा, भारताची संस्कृती, संतांची शिकवण हे सगळं कसं एक आहे आणि ती संस्कृती, हे संस्कार जगाला कसे तारणारे आहेत आणि जगातल्या प्रत्येक मनुष्याला सुख, शांती, समाधान, आरोग्य देणारे आहेत, हे जेव्हा मला त्यांचे विचार कळले तेव्हा मला याच्यात मला आयुष्यभर हेच करायचं आहे, हे माझं ठरलं 10व्या वर्ष. आणि तेव्हापासून सुरुवात झाली. आणि जेव्हा ही जॉईन झाली त्याच्याबरोबर 1 महिन्यानंतर मी सुद्धा या संस्थेशी जॉईन झाले, म्हणजे गुरूंकडे आले. आणि मला हीच धारणा जी आहे ती गुरूंनी सांगितली की योग म्हणजे नेमका काय आहे, जसं श्रुती आत्ता म्हणाली तसंच आमचासुद्धा योग जुळून आला. आणि तुम्ही आता बघतच आहात सुहासिनी योगवरती वेगवेगळे व्हिडिओ असतात, आध्यात्मिक व्हिडिओ असतात, व्यायामाविषयक असतात. ह्या सगळ्यामधून एकच धारणा निर्माण झालेली आहे की लोकांपर्यंत हा संदेश पोहोचावा की त्यांनी योगासनं करावीत. आपलं शरीर जे आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे, शरीर स्वास्थ्य सगळ्यात महत्त्वाचं आहे, मानसिक स्वास्थ्य महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी ही जी योगसंस्था आहे ही निरंतर कार्य करत आहे, गेली 25 वर्षे कार्य करत आहेत. आणि जेव्हा आमची गुरूंची भेट झाली तेव्हा हे सगळे विचार खूप भावले आणि त्यामुळे आम्हाला ही आवड निर्माण झाली.
अमेझिंग. खरं तर असं म्हणतातच की देह देवाचे मंदिर, आणि तोच ध्यास तुम्ही घेतलाय आणि इतक्यापर्यंत तुम्ही जो योगाभ्यास आहे तो लोकांपर्यंत तुम्ही आज पोहोचवताय. सो तुमच्या दोघींची मैत्री योगा इन्स्टिट्यूटमध्ये झाली हे तुम्ही सांगितलं, पण मग कॉन्टेंट क्रिएशनला कशी सुरुवात झाली? खरं म्हणजे कॉन्टेंट क्रिएशन आत्ता कोरोनाच्या काळामध्ये सुरुवात झाली, पण त्याआधीचं मी तुम्हाला थोडंसं बॅकग्राऊंड सांगते. कारण आमचे ऑफलाईन क्लासेस होते आणि सगळे म्हणजे साधक होते ते शिकायला येत होते, पण मध्ये कोरोना आल्यामुळे ऑफलाईन क्लासेस पूर्ण बंद झाले आणि त्या काळामध्ये आर्थिक नियोजनसुद्धा ढासळलं आमचं. आणि त्यामुळे आमच्यावरती म्हणजे असं प्रसंग होता की लोकसुद्धा येत नाही आहेत आणि आपल्याकडे आता शिकण्यासाठी जागेवरती हे सगळे सुरू होते ना आमचे क्लासेस, ती जागा सुद्धा हातातून गेली. अरे बाप, हा सगळ्यामधून आमच्या गुरूंनी आम्हाला तेव्हा मार्गदर्शन केलं, म्हणजे त्यांनी सांगितलं की हे कार्य निरंतर आहे, त्यामुळे आपल्याला कसंही करून लोकांपर्यंत योग पोहोचवायचा आहे. त्यामुळे त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं माध्यम तेव्हा सोशल मीडिया होतं, म्हणजे लोक सुद्धा घरात होते आणि घरात बसून ते शिकू सुद्धा शकतात. त्यामुळे तेव्हा आम्ही कोरोनावरतीच लोकांना काय उपयोगाचं ठरेल, कशी योगासनं उपयोगाचे ठरतील, प्राणायाम कसे उपयोगाचे ठरतील, इम्युनिटी पॉवर वाढवणं यावरती जास्त जोर होता. आणि तेव्हा ऍक्च्युली सर्वांना लक्षात येतो की येत होतं की योग आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे. आणि त्या काळात ना त्याच्या आधीच म्हणजे जेव्हा अशी परिस्थिती आली तेव्हा आमची साधना आणि आमचं नामस्मरण प्रचंड वाढलं. म्हणजे अखंड नामस्मरण आणि अखंड साधना, म्हणजे साधना आपल्याला काय देऊ शकते याचं अनुभव आम्ही या काळामध्ये आणि अजूनही घेत आहोत. म्हणजे जेव्हा आपला अभ्यास वाढतो तेव्हा जे आपल्याला माहीत नसतं ते सगळं या शरीरातून आणि मनातून येत असतं, या मनाला दिसत असतं. न दिसे ते दिसो येईल उगले, नामे एकची या विठ्ठले, न बोले ते बोलू येईल उगले, नामे एकची या विठ्ठले. म्हणजे फक्त स्मरण करून आणि आपली जी साधनं आहे त्याच्याशी जर आपण एकाग्र असू आणि आपल्याला आपला जो हेतू आहे तो हेतू जर आपण साध्य करायचा असेल तर तो जो साधक आहे ना तो कसाही करून त्या ध्येयापर्यंत पोचतो, ते ध्यान त्याचं लागलेलं असतं. तसंच आमच्या गुरूंनी आम्हाला अनेक विषयांमार्फत आपण योग म्हणजे काय नेमकं पोचवलं पाहिजे. म्हणजे कोरोनाच्या आजारापासून खरी सुरुवात झाली, पण त्याच्यानंतर हां महत्त्व खूप कळलं आणि लोकांना हळूहळू सगळेच व्हिडिओ आवडायला लागले. म्हणजे हळूहळू इतके व्हिडिओ व्हायरल व्हायला लागले आमचे यानंतर की मिलियन्स वर मिलियन लाईक्स आणि मिलियन्स वर मिलियन व्ह्यूज होते. 60-70 मिलियन व्हिडिओ जात होते आमचे. आणि अजूनही तसंच आहे, अध्यात्माचे व्हिडिओ आणि व्यायामशास्त्राचे व्हिडिओ दोन्ही बाजूने आम्ही जोर मारला होता चांगलाच. आणि त्यामुळे इतकी प्रगती झाली की आता सुहासिनी योग संस्थेची स्वतंत्र स्वतःची जागा आता तयार झाली या 2 वर्षांमध्ये. म्हणजे ती जागा गेली हातून, पण स्वतःचं एक नवीन दालन आता उभं राहतंय सुहासिनी योगचं. म्हणजे माझा सांगायचा मुद्दा हा की साधना मानसाला ही इतकी शुद्ध करते, तिची धारणा पवित्र करते, म्हणून प्रत्येकाने स्वतःकडे पहिले आलं पाहिजे. पहावे आपण असे आपण ही साधना आमच्याकडून गुरूंनी करून घेतली आणि हे सगळं जे श्रेय आहे ते सर्वस्व गुरूंनाच जातं आमच्या. खरंच खूप कौतुकास्पद आहे हे सगळं आणि तुमचं कौतुक आहे. कारण की माझा प्रश्न पुढचा तोच आहे की तुम्ही दोघेही 20-22 वर्षाच्या आहात आणि ह्या वयात मोस्टली असं होतं की बऱ्याच लोकांचं वेस्टर्न कल्चर, जी तरुणाई आहे ती जास्त करून वेस्टर्न कल्चर फॉलो करते आणि जिमकडे तरुणाईचा जास्त आजकाल कल आहे. किंवा लाईफस्टाईल पूर्ण बदलली आहे, रात्री उशिरा झोपणं, सकाळी लवकर उठणं, नेटफ्लिक्स आणि चिल, या सगळ्या गोष्टी, या सगळ्या डिस्ट्रॅक्शन्समधून तरुणाई आजकाल जाते आणि या सगळ्यामध्ये तुम्ही दोघींनी वेगळा मार्ग निवडलाय, त्याबद्दल काय सांगाल? आणि हे सगळे डिस्ट्रॅक्शन्स असताना तुम्ही तुमचा फोकस कसा क्लिअर ठेवताय? कारण ते जास्त तुमच्याकडून ते जास्त सर्वांसाठी इन्स्पायरिंग आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? लोक काय करतात की जे दुसरा करतोय ते करू पाहतात आणि म्हणून हे सगळं चाललंय. जर त्याच्याकडे ते आहे तर माझ्याकडे हे असलंच पाहिजे, म्हणून सोशल मीडियावरती जे काही चाललेलं आहे त्याला फॉलो केलं जातं, ते पाहिलं जातं, त्याच्यावर प्रेम केलं जातं, तेच लोकांना आवडतं. पण कसं आहे, आपण जे त्यांच्यावरती संस्कार करणार, जे संस्कार पेरणार ते त्यांच्यामध्ये रुजणार. म्हणून आमच्या बाबतीत कसं झालं की एकदम लहानपणी 10-12 वर्ष वय असताना आम्हाला गुरुलाभ झाला आणि त्यामुळे जे ज्ञान मिळालं ते ज्ञानच हे होतं, अध्यात्मशास्त्र योगशास्त्र हे एकच आहे. जर आपल्याला यातून समजतंय की हे जीवन म्हणजे काय हे सगळं लक्षात येत आहे, योगशास्त्र म्हणजे काय हे लक्षात येत आहे, की माणसाचं मन, अंतर्मन, बहिर्मन, परमेश्वर हे विषय
इतक्या लहान वयात लक्षात येतात, तर हळूहळू असे संस्कार माणसाच्या मनाला बदलतात, शुद्ध करत जातात. आणि यामुळेच मला वाटतं की आम्हाला अजिबात असं कठीण जात नाही की फास्ट फूडला नको म्हणायला आम्हाला ते आवडतच नाही. त्यामुळे आपोआप आमचा म्हणजे डिस्ट्रॅक्शनचं तू म्हणशील ना, तर आपल्याला जी गोष्ट आवडते त्याच्यामध्ये काही येतच नाही. बरोबर. म्हणजे एखाद्याला खेळ आवडतो तर तो खेळाशी एकरूप झालेलाच असतो, त्यामुळे त्याला खेळापासून दूर कोणीच नेऊ शकत नाही. तसंच आम्हाला गुरुवारी अशी प्रवीण मानकर यांनी योगाशी एकरूप केलेलं आहे आणि त्यामुळे आम्ही कधी यापासून दूर जातच नाही. म्हणजे आमचा संपूर्ण दिवस हा योगमय झालेला आहे आणि आम्ही एकमेकींशी गप्पा मारतो तेही याच विषयावरती गप्पा मारतो. आमचा संपूर्ण दिवस योगमय झालेला आहे, त्यामुळे ना डिस्ट्रॅक्शन किंवा ना कुठलं कठीण काम काहीही नाही. सगळं सात्विक आहार, सात्विक वातावरणामध्ये. आणि आताच्या पिढीचं तर म्हणशील ना, तर तू म्हटलंस की जिमकडे वळलेली आहेत किंवा विविध पद्धतीने जसं लोक करतात तसं करतात, तर त्यांना असं मी सांगू इच्छिते की हे जिम जो हा प्रकार व्यायाम प्रकारच आहे आणि तो सुद्धा उत्तम आहे, पण त्यासोबत आपली भारतीय संस्कृती योग आहे. ती तर प्रत्येकाने आत्मसात केलीच पाहिजे. आणि योग जर आपण साधला खऱ्या अर्थाने तर मानसिक शारीरिक सगळ्याच बाजूने त्याचा विकास होतो. त्यामुळे जगाने योगाला मान्यता दिली आहे, म्हणूनच 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. हे का? कारण इतक्या वर्षांचा गॅप जरी झाला असेल, म्हणजे भारतीय संस्कृती ही योग संस्कृती खूप पुरातन काळातली जरी असली आणि मध्ये ती काळा आड जरी गेली असली तरी कुठे ना कुठे ती आहे आणि माणसाच्या मनातून ते येत आहे की आता हे योग दिन साजरा केला पाहिजे, योग परत आपल्या भारतातल्या प्रत्येक माणसाच्या मनात रुजला पाहिजे असा विचार इथे भारतात आल्यामुळे परत योगशास्त्र याचा. आणि आमचा हेतूच हा आहे संस्थेचा आमच्या, की तरुण पिढी खास करून जी आता वेगळ्या मार्गाने चाललेली आहे, व्यसनं आणि बाकी सगळ्याच गोष्टी ज्या वाढत चाललेल्या आहेत विविध पद्धतीने, जितकं सायन्स वाढणार आहे जितकी टेक्नॉलॉजी वाढणार आहे तेवढं आपण त्याचा लाभ घेणारच आहोत. मग त्यामुळे माणूस काय स्वतःपासून दूर जातो आहे ना ह्या सगळ्यामध्ये. तर आमचं जे संस्थेचं कार्य आहे ते या दिशेनेच चाललेलं आहे की आपण आपलं मूळ सोडता कामा नाही आणि म्हणून आम्ही आमच्या मुळाला धरून आहोत. पण सायन्स आणि टेक्नॉलॉजीचा पण तितकाच आदरसुद्धा करतो, म्हणून दोन्ही बाजून प्रज्ञान आणि विज्ञान दोन्ही एकत्रपणे पुढे गेलं तर मला वाटतं माणूस सुखी होईल, समाधानी होईल, जे तो शोधतोय आजच्या जीवनामध्ये. म्हणून तरुण पिढीपर्यंत आम्ही हे योगशास्त्र जास्तीत जास्त पोहोचवू इच्छित आहोत. म्हणजे सर्वांच्या घराघरामध्ये कसा योग दिन हा फक्त एक दिवसाचा नसावा तर प्रत्येक दिवसाचा असावा, कारण आपल्या देशात एक दिवसाचा सण म्हणून साजरा केला जातो योग दिवस. म्हणजे 21 जूनला आपल्याकडे भरपूर असे विविध कार्यक्रम होत असतात, अनेक पंतप्रधान म्हणा मुख्यमंत्री म्हणा विविध ठिकाणी जाऊन कार्यक्रम करतात, पण प्रत्येकाच्या घरामध्ये हा योग होतोय की नाही यावरती पण गरजेचं आहे लक्ष देणं. हे होतं की अवेअरनेस निर्माण व्हावा आणि अवेअरनेस म्हणजे काय की समजूत माणसाच्या मनाला मिळावी, समज यावी की आपण रोज योग साधना केली पाहिजे. म्हणून आम्ही ना शालेय विद्यार्थ्यांवरती पण खूप फोकस केलेला आहे, कारण शाळेमध्ये जर योग रुजला गेला खऱ्या अर्थाने, म्हणजे फक्त पीटी पिरियड पुरतं कवायत करून घेणं तेवढं नाही, तर खरोखरच योग मुलांना समजला पाहिजे, आपली भारतीय संस्कृती आणि ती त्यांनी आत्मसात केलीच पाहिजे. जसे इतर देशांमधले जे धर्म आहेत किंवा त्यांची जी संस्कृती आहे ते सोडत नाहीत. बरोबर. पण आपल्या देशातले जे काही मंडळी आहेत ती अशी आहेत की त्यांना बाहेरच्या गोष्टी खूप अट्रॅक्ट करून घेतात पटकन आणि त्यामुळे आपण आपलं मूळ लगेच सोडतो. मी हे संस्कार सोडले तर मग आपलं काय राहणार? म्हणजे इंग्रज जरी गेले भारतातून तरी ते आहेच ना. म्हणून हे आम्हाला हे जी विचारधारणा आहे ना ती बदलवायची आहे. म्हणजे आपलं जे आहे खरोखरी तत्वज्ञान जे भगवान श्रीकृष्णांनी मांडलेलं आहे, जो योग सांगितलेला आहे, ज्ञानयोग राजयोग हटयोग हे सगळं जे मांडलेलं आहे, संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे, इतकं दिव्य तत्वज्ञान आपल्या भारतात आहे तरी पण भारतीय मनुष्य सुखी नाही असं होऊ नये. आणि भारतीयच नव्हे तर संपूर्ण जगच या तत्वज्ञानावरती सुखी होऊ शकतं, पण ती ताकद भारत देशामध्ये आहे की आपली मुलं जर या संस्कारांमध्ये जर त्यांच्यामध्ये ही रुजली गेले संस्कार तर ते बाहेरील देशातील लोकांना हे सांगू शकतील, हे त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकतील आणि हे जर त्यांनी पोहोचवलं तर संपूर्ण जगामध्ये सुख आणि शांती पसरेल. म्हणून हा खूप मोठा व्यापक विचार जो आहे तो आमच्या गुरुवर्यांचा आहे आणि तो घेऊन पुढे कार्य करत आहोत. खरं तर माझा पुढचा प्रश्न
प्रश्न तोच होता की अध्यात्म किंवा योगा योगाभ्यास याचा उगम खरं तर भारतामध्ये झालाय आणि आता असं झालंय, तुम्ही जसं सांगितलं की मधल्या काळात लोक विसरले होते योगाचं किंवा योगाभ्यासाला विसरले होते, अध्यात्माला विसरले होते, लोक जास्त करून वेस्टर्न कल्चरकडे वळत होते. पण कोरोना काळापासून ते पुन्हा आपल्यामध्ये यायला लागले. पण अशीही एक गोष्ट झाली की जे फॉरेनर्स आहेत ते आता योगाभ्यास करायला लागलेत आणि ही गोष्ट खरं तर म्हणजे ही गोष्ट खरं तर इट इज नॉट समथिंग वी शुड बी प्राऊड ऑफ. तुला सांगू का, आपल्या ज्या आपल्याला योग शिकवता येतात, हो, आपल्या ज्या चांगल्या सवयी आणि ज्या चांगल्या संस्कृती आहेत ना त्या त्यांनी धारण केलेल्या आहेत, आत्मसात केलेल्या आहेत आणि आपण त्यांच्या नको त्या फास्ट फूड कोणत्या गोष्टी जे आपल्या वातावरणाला मानवणार नाहीये अशा गोष्टी आपण स्वीकार करतोय, पण आपल्या गोष्टी सोडून हे करतोय म्हणजे त्यांना ती एक आरोग्य पण लोकांचं जात चाललंय आणि मानसिक शांतता माणसांना मिळत नाही, त्यांना ती एका एकरूपता ते एकत्व शरीर आणि मनाचं मिलन हे त्यांना लक्षात येत आहे. म्हणून त्यांनी तर योग संस्कृती आत्मसात केलेली आहे. भरपूर देशांमध्ये इतकं याला प्राधान्य दिलं गेलेलं आहे आज पण. म्हणून जागतिक योग दिन कशासाठी, कारण हे तारवणार आहे माणसाला पुढील जीवनामध्ये, कारण आपल्याला माहिती आहे सगळं कसं चाललेलं आहे, जग कुठल्या प्रवाह प्रमाणे जात चाललेलं आहे आणि मुलांना कुठेतरी या सगळ्यामध्ये गुरफटून टाकू नये यासाठी योग संस्कृती आहे, यासाठी अध्यात्म आहे, आपलं बेस आहे ते. आणि खरं तर वुमन्स डे स्पेशल हा एपिसोड करतोय त्यामुळे महिलांचे इश्यूज आजकाल खूप वाढलेत बदलत्या लाईफस्टाईलमुळे किंवा बऱ्याच गोष्टी त्यासाठी कारणीभूत आहेत. PCOD PCOS या सगळ्या गोष्टींचं जे प्रमाण आहे ते वाढत चाललंय. तर त्यासाठी जर अशी लाईफस्टाईल जर आपण जगायला लागलो किंवा योगा करायला लागलो तर या सगळ्या गोष्टींवरती पण एक सोल्युशन आपल्याला मिळतोय आणि हेल्दी लाईफस्टाईलकडे आपण यामुळे वळू शकतो. त्याबद्दल स्त्रियांनी आरोग्यशास्त्र समजून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे, कारण स्त्री ही एक आरोग्यमंत्री आहे, स्त्री ही गृहमंत्री आहे, कारण ती घर चालवत असते खऱ्या अर्थाने. कारण जे भारताचे पुढचं भवितव्य भविष्य आहे म्हणजे ती स्त्रीची मुलं, तर मुलं ही आईचं अनुकरण करत असतात. पण आईच जर फास्ट फूड खाताना किंवा व्यसनं करताना किंवा सोशल मीडियावरती ज्या आपल्यासाठी नको आहेत ज्या गोष्टी अननेसेसरी आहेत त्या गोष्टी पाहताना, रात्री उशिरा झोपताना जर मुलं पाहत आहेत तर पुढे ते तेच करणार आहे आणि पुढच्या अनेक पिढ्या तेच करणार आहेत आणि ते पुढे आणखीन बिघडत जाणार आहे, कंडिशनिंग होत जाते तशी. आणि म्हणून स्त्रियांनी आरोग्यशास्त्र पहिले समजून घेतलं पाहिजे, कारण काय होतं जेव्हा स्त्री आरोग्यशास्त्र समजून घेते योगशास्त्र समजून घेते तेव्हा ती तिचं आरोग्य मिळवते, ती शरीर मिळवते. आणि स्त्रियांना अनेक त्रास होत असतात पुरुषांच्या तुलनेत, कारण स्त्रियांच्या शरीरामध्ये बदल घडत असतात, लहानपणापासून बदल घडत असतात आणि त्यातूनही आजची स्त्री ही खूप छान कार्य करते, सक्षम आहे, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्य करते, स्पोर्ट्स असो, IT क्षेत्र असो, सायन्स असो, सगळ्यामध्ये कार्य करते आणि खरंच कौतुकाची गोष्ट आहे. पण हेच काही स्त्रिया करतात, पण काही स्त्रिया अजूनही कन्फ्युजनमध्ये आहेत. म्हणजे आता सगळे अधिकार स्त्रियांना मिळून सुद्धा एक कन्फ्युजन त्यांच्याकडे आहेच, पण यातून बाहेर पडलं पाहिजे आणि बाहेर पडणं खूप सोपं आहे आणि बाहेर पडण्यासाठी एक ट्विस्ट महत्त्वाचा असतो, एक पाऊल महत्त्वाचं असतं आणि ते पाऊल म्हणजे मला वाटतं व्यायाम. व्यायाम करायला सुरुवात केली की आरोग्य मिळतं, आरोग्य मिळालं की हळूहळू माणूस अंतर्मुख व्हायला जातो. अंतर्मुख जेव्हा होतो तेव्हा त्याला आपल्याचमध्ये किती शक्ती आहे, किती सामर्थ्य आहे, मी जे काम करते ते अजून किती चांगल्या पद्धतीने करू शकते, कुठलंही मग ते गृहिणीचं का असेना, मी मुलांना संस्कार जे देते ते अजून किती छान देऊ शकते, हा विचार जिजाऊ करू शकतात, हा विचार सावित्रीबाई फुले करू शकतात. मग प्रत्येक स्त्री ही हा विचार करू शकते, फक्त तिला अंतर्मुख होण्याची गरज आहे आणि अंतर्मुख करण्याचं सामर्थ्य हे व्यायामात आहे. म्हणून व्यायाम प्रत्येकाने समजून घेतला पाहिजे आणि म्हणून म्हटलंय नारी समाजस्य कुशल वास्तुकारा. कुशल हा शब्द वापरलाय म्हणजे ती खूप छान घडवू शकते समाजाला, ती आपल्या भारताचं भविष्य खूप सुंदर आणि खूप उज्ज्वल करू शकते, पण ते तिने केलं पाहिजे, त्यासाठी ते तिला समजलं पाहिजे. आणि हेच म्हणून महिला दिन साजरा केला जातो ना, ते महिला ही किती सक्षम आहे हे प्रत्येक महिलेला आतून कळावं, यासाठी माझ्यात ती ताकद आहे आणि मी ती ताकद वापरली पाहिजे हे तिला कळावं, यासाठी तो साजरा केला जातो असं मला वाटतं. आणि स्त्री ही भावी संपत्ती आहे आणि त्यामुळे तिने योग संस्कार पहिले स्वतःमध्ये रुजवले पाहिजेत आणि मग तिच्या घरामध्ये ते आपोआप रुजले जातील
आणि म्हणून स्त्रीने सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकरूप होणं फार गरजेचं आहे स्वतःच्या ठिकाणी. कारण ती जर एकाग्र असेल तर तिला बघून तिची मुलं, तिला बघून आजूबाजूचे शेजारी पाजारी म्हणजे सगळेच येतात. स्त्री कारण स्त्रीमध्ये तेवढी ताकद असते सगळ्यांना एक आणण्याची, एकजूट ठेवण्याची. आणि म्हणून प्रत्येक गृहिणीने हे लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. आणि मला असं वाटतं की जेव्हा आपण व्यायाम करतो तेव्हा सायंटिफिकली याकडे बघायला गेलं तर आपल्या शरीरामध्ये हॅपी हॉर्मोन्स रिलीज व्हायला लागतात. आणि जर स्त्रीचं मनच शांत असेल तर ती सगळीच कामं एकदम व्यवस्थितरित्या पार पाडू शकते आणि तेवढ्याच ताकदीने ती सगळ्याच गोष्टी करू शकते. सो नेक्स्ट माझा असा प्रश्न आहे की जेव्हा तुम्ही कॉन्टेंट क्रिएशनला सुरुवात केली किंवा तुम्ही लोकांना ट्रेन करायला सुरुवात केलं त्यामध्ये कोणते स्ट्रगल्स तुम्ही फेस केले? खरं तर तुमच्याकडे बघून खूप प्रसन्न वाटतं, खूप पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्याकडून त्या वाईब्स फील होतात. पण प्रत्येक जिथे पॉझिटिव्ह आहे तिथे थोडंसं निगेटिव्ह पण असतं आणि ते एक्सपिरियन्सेस प्रत्येकाला येतात आणि ते यायलाही हवे कारण त्या एक्सपिरियन्सेसमुळेच आपण पुढे जात असतो. हो, सो तुम्ही कोणत्या एक्सपिरियन्सेस बद्दल सांगा? हो, मी सांगू इच्छिते की जेव्हा हरिपाठाचं अभंगांचं निरूपण जेव्हा सुरुवात केलं म्हणजे तो व्हिडिओ पहिला जो होता तो माझा देवाची ये द्वारी उभा क्षणभरी यावरती होता. आणि त्या व्हिडिओमध्ये म्हणजे असं काही ठरवलं नव्हतं पण गुरु आणि माझ्या संवादामधून ती एक संकल्पना निर्माण झाली. आम्ही तिथल्या तिथे शूट केला आणि तो शूट होता स्पॅगेटीवरती, म्हणजे आम्ही जे योगाचे कपडे घालतो ना त्यावरतीच तो शूट होता. आणि तो व्हिडिओ पोस्ट झाला, खूप जणांचे खूप चांगले प्रतिसाद होते. पण काही लोक होती की जे मला म्हणत होते की असे कपडे घालून हरिपाठाचं निरूपण करते, तुळशी माळ गळ्यात नाही आहे किंवा गंध लावलेला नाही आहे. तेव्हा मग जरा असं मन खिन्न झालं की आपण छान सांगतो आहे, लोकांना पटतं आहे सुद्धा, पण तरीसुद्धा लोक आपल्याला असं का म्हणत आहेत. तर मला गुरूंशी मी बोलले या संदर्भात की आपण काय करूया. मग आमचे पुढचे 2-3 होते ते सुद्धा असे शूट झाले सर, म्हणजे माझे सर म्हटले की आपण बघूया, आपण नॅचरली जसे आहोत तसे प्रेझेंट होऊया, काय लोक प्रतिसाद देतात ते लक्षात घेऊया आणि पुढे जर बदल करायचे तर आपण करूयाच. तो मग पुन्हा आम्ही तसेच सुरू ठेवले होते पण तरीसुद्धा काही ना काही अशा गोष्टी घडतच होत्या. आणि तेव्हा माझ्या डोक्यात असं यायचं की अनेक अशा म्हणजे सेलिब्रिटी त्यांना म्हणतात पण अशा काही मुली आहेत की ज्या विचित्र कपडे घालून रस्त्यावरती चालतात आणि त्यांच्या मागे सोशल मीडिया खूपच म्हणजे मागे पुढे असते. किंवा अशा काही सिनियर तारकासुद्धा आहेत की ज्यांना आपण खूपच व्हॅल्यू देतो. तेव्हा माझ्या डोक्यात आलं की आपण इतकं छान सांगून सुद्धा सोशल मीडिया म्हणा किंवा मीडिया जे आहे टीव्ही मीडिया चॅनल्स जे आहेत ते या सगळ्याकडे पाहत का नाहीत किंवा हे सगळं त्यांना का नाही वाटत आहे की आपण काहीतरी चुकतोय की काय. पण त्यानंतर ना सर म्हटलं की तू जे करते आहे ते निरंतर कर कारण हा जो समाज प्रबोधनाचा जो तुझा मार्ग आहे तो चालूच राहिला पाहिजे. आणि मग मी आणि सरांनी म्हणजे गुरूंनी माझ्या सांगितलं की आपण असं करूया की लोकांना जसं हवं आहे ना तसं आपण त्यांना देऊया. मग तू ठीक आहे कुर्ती परिधान कर, म्हणजे आमचं असं काही नाही की काहीतरी परिधान करूनच आपण अध्यात्माविषयी बोलावं. मी आता टी शर्टवर बोलते त्यामुळे नामस्मरण करायला वस्त्रांची गरज नसते किंवा काही परिधान करायची गरज नसते पण आपली भारतीय संस्कृती आहे आणि ती आपण जपलीच पाहिजे. आणि या उद्देशाने आणि या विचाराने आम्ही सुद्धा बदल केले. मग आम्ही कुर्ती धारण केली ओढणी वगैरे घेऊन आणि टीका पण थोडासा लावून वगैरे आम्ही सुरू केले. पण त्याच्यात पण लोक तुळशी माळच नाही आणि गंध लावते मी अजून सुद्धा पण तो दिसत नाही तरी सुद्धा म्हणतात. म्हणजे याच्यात माणसाचं मन लक्षात येतं की लोकांना नेमकं काय पाहायचंय, आमचं व्यक्तित्व पाहायचंय की आमचे विचार पाहायचे आहेत. त्यामुळे हे सगळे अनुभव आले थोडेफार पण लोकांचा प्रतिसाद नंतर नंतर पाहिला ना, म्हणजे ह्याच्यातले फक्त मला वाटतं 3-4% लोक असे असतील, बाकीचे 95% लोक आम्हाला इतके सुंदर प्रतिसाद देतात हरिपाठांच्या अभंगांना व्हिडिओजला की त्यांच्या म्हणजे कमेंट्स वाचूनच मला खूप असं छान वाटतं की आपण खूप चांगलं एक काम आपल्या हातून हो पाहत आहे आणि हे माऊलींमुळे गुरूंमुळेच घडत आहे. म्हणजे अश्रू ढाळले तुझं प्रवचन ऐकून किंवा तुझं निवारण विवेचन ऐकून असे जेव्हा कमेंट्स वाचते तेव्हा खूप मनाला बरं वाटतं. म्हणजे आम्ही जे कार्य हाती घेतलेले आहे ते खरंच खूप म्हणजे मोठं कार्य आहे आणि त्या कार्यासाठी आपल्याला काही ना काही बदल हे करावे लागतात. तसे आम्ही करत गेलो पुढे आणि त्याने तुम्ही समाधानी आहात.
खूप खूप आनंद होता, खूप आनंद. आणि प्रत्येक व्हिडिओ करत असताना, प्रत्येक कंटेंट क्रिएट करत असताना हा आमचे गुरुंचे विचार येते की तू हे तुझ्या आईला कसं सांगशील, म्हणजे कुठलीही महिलांचे त्रास आहेत ना, तर हे तुझ्या बहिणीला तू कसं समजावशील, आजी आजोबांना तू हा विषय कसा सांगशील, त्यांचे सगळं दुःख जावं, त्यांच्या शरीरातले रोग निघून जावे, ते कसं समजावशील, हा विचार आमच्यामध्ये असल्यामुळे आम्ही सांगताना ते लोकांना खूप आवडतं आणि खूप कौतुक लोक हे विश्वाची माझे घर अशा पद्धतीने आम्हाला म्हणजे ते जे प्रत्येक व्हिडिओ आहे, म्हणजे इवन त्या व्हिडिओमध्ये जर एखाद्या व्हिडिओमध्ये आमचा भाव कमी पडत असेल तर आमचे गुरु तिथेच थांबवतात. तू हे लोकांसाठी नाही आधी केले आणि मग इतरांना सांगितले, असा आमचा प्रत्येक विचार असतो, प्रत्येक शब्द असतो, प्रत्येक व्हिडिओ असतो, प्रत्येक विषय मी असाच म्हणतो. त्यामुळे खूप आनंद आणि खूप खूप मजा असते ते करायला. म्हणजे नेगेटिव्ह खूप कमी बाजू आहे आमची तशी, कारण लोकांनी प्रतिसादच इतका भरभरून दिलेला आहे. पण याच्यातून हे लक्षात येते की लोकांना ते हवंय म्हणून आम्हाला प्रतिसाद मिळतो. आम्हाला जे मोठं केलंय ना लोकांनी, ते लोक आमचं काम पाहतायत म्हणून आम्ही मोठे आहोत. आणि अजून एक, आमच्या गुरुंनी आम्हाला आमच्यामध्ये योग संस्कार रुजवलाय म्हणून आम्ही मोठे. म्हणजे असं लोकांकडून हे जे प्रेम मिळत आहे त्याचं कारण फक्त गुरुंचे विचार, आपलं अध्यात्मशास्त्र, योगशास्त्र हेच आहे. त्यामुळे आम्ही प्रत्येक व्हिडिओ बनवत असताना हेच डोक्यात ठेवतो आणि इतरांना जे काही आवश्यक आहे, प्रत्येक मानवाला जे काही अपेक्षित आहे, त्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करत असतो. आता गायत्रीने ट्रोलिंग विषयी सांगितलं की थोडेसे नेगेटिव्ह जे कमेंट्स आले होते त्याविषयी सांगितलं. श्रुती, मला तुला विचारायला आवडेल की तुम्ही एवढ्या जणांना ट्रेन करत असता आणि दररोज ट्रेन करता, तर जेव्हा एखादी स्त्री ट्रेनिंग एवढ्या लोकांना ट्रेन करतीये किंवा एवढ्या लोकांना योगाभ्यास शिकवतीये, तेव्हा तिला काही नेगेटिव्ह एक्सपिरियन्सेस येणं साहजिक असं नाही म्हणणार मी पण दुर्दैवी आहे खरं तर हे. कारण जेव्हा कोणतीही स्त्री लीड घेऊन काम करते, कुठल्याही मग ते क्षेत्र असू दे, तिला असे एक्सपिरियन्सेस येतातच. तर तुम्हाला कधी ते एक्सपिरियन्सेस आलेत का आणि त्यांचा सामना तुम्ही कसा केलाय? सुदैवाने असं अशी एक्सपिरियन्सेस नाही आलेत मला, नेहमी मला सर्वांनी सपोर्ट केलाय. पण मला एक सांगायला तुला आवडेल, मी माझी शाळा 8वीपर्यंत शिकले, 8th पर्यंत. त्यानंतर मग मी 8वीतून शाळा सोडली. का? कारण तेव्हा मी 6वीमध्ये जेव्हा माझ्या गुरूंकडे गेले तेव्हा तिथून माझा अभ्यास सुरू झाला. आणि तो अभ्यास इतका सुंदर होता, इतका छान होता की तो करत असताना तोच म्हणजे तेव्हापासूनच सुरुवात झाली की शाळांमध्ये जाऊन प्रत्येक मुलांपर्यंत ते पोहोचवणं, त्यांना छानपैकी समजावून सांगणं हे तेव्हा सुरू झालं. आणि मग इतक्या सगळ्या शाळांमध्ये जाण्यासाठी मला भरपूर वेळ पाहिजे होता, त्यामुळे मला माझ्या शाळेत जायला वेळ मिळत नव्हता. त्यामुळे मी 8th मधून स्किप करून पुढे बाहेरून 10वी दिली. आणि त्या वेळेस म्हणजे त्याच्या अगोदर माझ्या गुरूंना वाटत होतं की मी जरी लहान असले तरी सुद्धा मला मोठ्यांना शिकवण्याचा एक्सपिरियन्स यावा आणि मोठ्यांच्या समस्या समजून घेता यावा आणि त्यांना मला योग शिक्षण देता यावं, याच्यासाठी माझ्या गुरूंनी मला एका स्त्रीला शिकवायला सांगितलं, एका व्यक्तीला शिकवायला सांगितलं. आणि त्यांनी मला विचारलं, म्हणजे साधारणतः कसं असतं की लहान मुलं शिकवतात हे आपल्याला पटणार नाही, पटत नाही. आणि त्यामुळे तिने मला विचारलं तुझं वय काय आहे, त्यामुळे मग मी सांगितलं की आता माझं वय 16 आहे, मी आता 11वीत आहे असं सांगितलं. म्हणजे मी पण मोठी आहे, मी शिकवू शकते तुम्हाला असं दाखवलं. मग नंतर आमचं शिक्षण सुरू झालं, मी तिला शिकवत राहिले. एक 10-15 दिवसानंतर मग आपलं बोलणं वाढत जातं तसं आमचं बोलणं वाढत गेलं. तिने मग मला विचारलं की अच्छा मग 11वीत तू आता कुठला सब्जेक्ट घेतलाय? आणि मग मी सांगितलं की कॉमर्स घेतलाय. आता मला तेव्हा काहीच माहिती नव्हतं की आर्ट्स, कॉमर्स, सायन्स हे असे 3 वेगळे भाग आणि त्याच्यातून परत वेगळे टॉपिक्स असतात. अच्छा मग कॉमर्समध्ये पुढे काय कसं? मग मी सांगितलं जे मला, मी 7वीत होते ना तेव्हा, 11वी सांगितली पण मी 7वीत होते. आणि तेव्हा मग 7वीत कुठले विषय असतात आपल्याला? हिस्ट्री, ज्योग्राफी, मॅथ्स, इंग्लिश. मी ते सांगितलं कॉमर्समध्ये ना, हां हिस्ट्री, ज्योग्राफी, मॅथ्स आहे, इंग्लिश आहे, वेल एज्युकेशन आहे. पण तो एक्सपिरियन्स असा होता की मला त्यांना शिकवता यावं अशी माझ्या गुरूंची इच्छा होती. आणि सुदैवाने मला तेव्हा पण त्यांनी मला अडवलं नाही, पुढे आमचं प्रशिक्षण कंटिन्यू झालं. कारण एक शिकवण्याची पद्धतच अशी होती की त्यांना ती आवडली आणि पुढे मग कंटिन्यू केलं. खरं तर हा नेगेटिव्ह नाही, खूप क्यूट एक्सपिरियन्स असं म्हणता येईल. आणि हिने जेव्हा शाळा सोडली ना तेव्हा पण म्हणजे तिचे बरेच शिक्षक
तिला म्हणजे आता आठवीतून मुलगी शाळा सोडते म्हणताना सगळेच लोक म्हणणारच की हे असं का करते म्हणून, तेव्हा तिला असे बरेच शिक्षकांचे सुद्धा म्हणजे हे होते की तू हे असं नको करू, योग क्षेत्रात काय हे क्षेत्रच नाहीये मुळी आणि तू काय करणारेस पुढे ॲज अ करिअर म्हणून योग क्षेत्रामध्ये तू खूप मोठं काम करू शकतेस असं कोणीच मला तसं समजत नव्हतं. आणि ऑफकोर्स ते सगळे माझी काळजीच घेत होते, सर्व नातेवाईक म्हणा किंवा सर्व शाळेतली शिक्षक म्हणा, अगदी प्रिन्सिपल मॅडमने सुद्धा मला केबिनमध्ये बोलवून सांगितलेलं की निर्णय घेतेस पण आता मग संपला, तुझं फ्युचर काय ब्राईट नाही, असं काही होणार नाही आहे तुला वाटतंय ते, आता समजून जा. आणि काही टीचर्स सांगायचे तू तुझं चाइल्डहूड सोडू नकोस, एन्जॉय कर, बाकी मुलं बघ काय करतात ते, असं बऱ्याच जणांनी सांगितलं. पण मला असं वाटतं की जेव्हा आपण एखादा विचार धरतो आणि त्याला त्याच्यावरती आपलं चिंतन होतं आणि सगळ्यात मुख्य म्हणजे तो विचार जग सुखी करण्यासाठीचा असतो, त्याच्यातून आपल्याला दिसतं समजतं की पुढे जे घडणार आहे ते खूप मोठं होणार आहे. आणि हा आत्मविश्वास माझ्यामध्ये फक्त माझ्या गुरूंमुळे होता, कारण माझ्या गुरूंशिवाय अजून इतरांना कोणालाही वाटत नव्हतं की मी पुढे हे काम करू शकते, योगशास्त्र नीट समजून घेऊ शकते आणि लोकांपर्यंत पोहोचवू शकते. मला आधी हे सांगायचं आहे की गुरु शिष्याचं नातं किती महत्त्वाचं असतं आणि खरे गुरु आपल्या शिष्याचं हित कशात आहे हे जाणून असतात. आणि माझ्या मलाच माझी माहिती नसतं की मी पुढे काय करू शकते ते मला माझ्या गुरुंनी दाखवून दिलं. म्हणजे मी इव्हन तुमच्याशी बोलू शकते, तुमच्याशी संवाद साधू शकते, आता जे काही घडतंय जे काही आपण सोशल मीडियावरती पाहतोय हे सगळं काम करू शकते माझं मलाच माहिती नव्हतं. पण हा आत्मविश्वास माझ्यामध्ये जो आला तो फक्त माझ्या गुरूंच्या आशीर्वादामुळे ज्ञानामुळे आलेला आहे. आणि तेव्हा मला विश्वास होता, म्हणजे तेव्हा कसं आठवी नववी म्हणजे माझं वय साधारण 12-13 होतं, 13-14 असं असणार. आणि या वयात खरं तर काय कळत नाही की कोणाचं ऐकावं कोणाचं नाही. एका बाजूने आपल्या घरातले पण आपण पुढे काय करायचं याच्यावरती विचार करत असतात, आपल्याशी गप्पा मारत असतात, नातेवाईक मध्ये मध्ये येऊन भेट देऊन जातात तेव्हा सांगतात हा तू पुढे असं कर तसं कर, आणि त्यातून आपले विचार एका बाजूला राहतात. आणि यातून गुरूंचं मार्गदर्शन घडणं मला खूप म्हणजे ते खूप महत्वाचं ठरलं, तिथून तो माझा टर्निंग पॉईंट आहे असं तुम्ही म्हणू शकता. आणि तेव्हा मला माझं पुढील आयुष्य हे इतकं उज्ज्वल दिसलं. उज्ज्वल म्हणजे कसं की माझ्या जे काही माझ्या आयुष्यात घडणार आहे ते खूप छान घडणार आहे, कारण माझ्या आयुष्यात योग आहे आणि योग मला सांगणारे गुरु आहेत. या एका गोष्टीमुळे मी सगळे निर्णय घेऊ शकले आणि मी माझ्या घरातल्यांना कन्व्हिन्स करू शकले आणि माझ्या आईबाबांनी हे ऐकलं, त्यामुळे मग मला ना नातेवाईकांची भीती राहिली ना शिक्षकांची. म्हणून आज हेच सर्व शिक्षक किंवा प्रिन्सिपल मॅडम किंवा नातेवाईक मला जेव्हा भेटतात, माझ्यासोबतची मित्रमैत्रिणी सर्व मला भेटतात, तेव्हा ते फक्त कौतुक करतात आणि कीप गोईंग सांगतात, करत राहा, पुढे काम करत राहा. आणि खरंच म्हणजे इतक्या लहान वयात एवढी क्लॅरिटी असणं हीच खूप मोठी गोष्ट आहे, त्यामुळे खरंच ते कौतुकास्पद आहे. पुढचा माझा प्रश्न आहे की श्रुती, मला सांग श्रुती आणि गायत्री दोघींनी याचं उत्तर द्या, कॉन्टेंट क्रिएशन हे तुम्ही मराठीमधून करता, तुमचे योगाचे जेही व्हिडिओ असतात ते मराठीमध्ये असतात. आता जे आपले बरेच असे कॉन्टेंट क्रिएटर आहेत जे मराठी आहेत, मराठी भाषिक आहेत, पण ते कॉन्टेंट मात्र हिंदी किंवा इंग्लिशमधून बनवतात, कारण की त्यांचा असा विचार असतो की जेव्हा आपण हिंदी किंवा इंग्लिश या लँग्वेजेसमधून कॉन्टेंट बनवतो तेव्हा आपल्याला जास्त लोकांपर्यंत पोहोचता येतं. मग तुम्ही मराठी भाषेत कॉन्टेंट क्रिएट करावा हे का कसं ठरवलं आणि काय ठरवलं? माझा मराठीशी बोलू कौतुके परी अमृता तेही पैजासी जिंके असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. हे का? कारण मराठी भाषा इतकी गोड आहे, इतकी रसाळ भाषा आहे की त्याच्यातून आपल्याला जे सांगायचं आहे आणि आपल्या मनाची धारणा आहे, जे प्रेम आहे, ते इतरांपर्यंत पोहोचतं. आणि ही मातृभाषा आहे आमची, त्यामुळे आईला धरून आहोत, आमच्या मातेला धरून आहोत. आणि म्हणून महाराष्ट्रीयन असण्याचा मला गर्व आहे, कारण महाराष्ट्रीयन संस्कृती, संतांची शिकवण ही सगळी मनामध्ये असल्यामुळे ते जे आपलं मन इतरांसमोर मांडायचं आहे. कसं, जर मी विचार मराठीत करते, जर मी माझ्या लोकांशी संवाद मराठीत करते, जर मी माझ्या गुरूंकडून शिक्षण मराठीत घेते, विचार मराठीत करते, तर मग हेच विचार जर इतरांपर्यंत पोहोचवायचे तर तेच मन मला इतरांसमोर मांडता आलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही मराठी भाषेमधूनच सर्व कॉन्टेंट क्रिएट केले, पण तरीसुद्धा हा विचार जगापर्यंत पोहोचवायचा आहे, त्यामुळे आम्ही विविध भाषांमध्ये नक्की हे कॉन्टेंट क्रिएट करणार, पण तरी जे अंतर्मनातून जे निघतं ते मराठीच. त्यामुळे मराठी आम्हाला खूप आवडते आणि म्हणून आम्ही मराठी भाषेतून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो, कारण आमची समजवण्याची पद्धत लोकांना आवडते आणि ती या भाषेमुळेच आवडते.
आणि म्हणून आम्ही या पद्धतीने कॉन्टेंट क्रिएट करतो. पण तरीसुद्धा आम्ही हिंदी किंवा आम्हाला खूप लोक सांगतात की तुम्ही म्हणजे जगात प्रसिद्ध होत आहात तर तुम्ही इतरांपर्यंत त्यांच्या भाषेसारखे सुद्धा क्रिएट करावे सांगतात. कमेंट्स म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये कमेंट्स भेटणारच आपल्याला, प्लीज टॉक इन इंग्लिश. पण ते लिसन टू यू त्या भाषेत ना सांगताना आम्हाला शब्द कमी पडतात. पण मराठीत आम्ही पूर्णपणे सांगू शकतो की आम्हाला जे काही म्हणायचं आहे ते लोकांपर्यंत सहज पोहोचू शकतं. त्यामुळे आम्हाला आनंद होतो मराठीत सांगताना. आणि कोणतीही मोठी गोष्ट करायची असेल तर त्याची सुरुवात स्वतःच्या घरापासून होते. आणि महाराष्ट्र आणि मराठी आपली आई आणि महाराष्ट्र आपलं घर आहे. त्यामुळे तुम्ही त्यापासून सुरुवात केली आणि नक्कीच तुम्ही पुढपर्यंत मग वेगवेगळ्या भाषांमध्ये सुद्धा तुम्ही. आम्हाला अभिमान आहे आम्ही मराठी आहोत. येस. पुढचा जो माझा प्रश्न आहे ना तो थोडासा वेगळा आहे. आपल्या समाजामध्ये प्रोफेशनली जेव्हा दोन मुली काम करतात तेव्हा असं म्हटलं जातं किंवा असा समज आहे की दोन मुली एकत्र काम नाही करू शकत, त्यांच्यामध्ये जेलिसी हा फॅक्टर येतो, किंवा एकमेकींचे पाय खेचण्याचा प्रयत्न केला जातो असं हे म्हटलं जातं आणि असा समज आहे आणि तो प्रत्येक क्षेत्रात आहे. तुम्ही एक वेगळा एक्झाम्पल सेट करताय, तुम्ही एकत्र इतक्या वर्षांपासून काम करताय आणि खूप सुंदर पद्धतीने ते काम करताय, त्याबद्दल काय सांगाल आणि हा जो समज आहे त्याबद्दल तुम्ही काय बोलाल? विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ अशी आम्हाला शिकवण आहे आणि हाच आमचा अभ्यास आहे, हीच आमची साधन आहे. जर हे आम्हाला जगात पाहायचं आहे, जगातली प्रत्येक व्यक्ती म्हणजे परमेश्वराचं रूप आहे, निसर्ग म्हणजे परमेश्वर आहे, हे जर आम्हाला समजून घ्यायचं आहे, हे आम्हाला शिकायचं आहे, तर मग आमच्या दोघींमध्ये तरी भेद कसला? तसंच आमच्या दोघींचा विचारही एकच आहे, आमच्या दोघींचा ध्यासही एकच आहे, आणि आम्ही लहानाचे मोठे झालो तेही एकच. त्यामुळे दिसताना लोकांना हे कदाचित प्रोफेशनल दिसेल पण हे डिवोशनल आहे. खूप चांगलं ते सांगितलं की हे प्रोफेशनल नाही, हे डिवोशनल आहे. ओके. सो आत्तापर्यंतच्या तुमच्या दोघांच्या जर्नीमधला एखादा एक्सपिरियन्स जो तुमच्या कायम लक्षात राहील. मगाशी जसं गायत्री म्हटली की तिला हरिपाठाचं विवेचन तू कर असं तिच्या गुरूंनी आमच्या गुरूंनी तिला सांगितलं आणि तेव्हापासून तिने याच्यावरती अभ्यास करणं चिंतन केलं करणं हे सुरू केलं. तसंच माझ्या आयुष्यामध्ये भरपूर प्रसंग आले, खूप आनंद देणारे प्रसंग तर माझ्या जीवनात रोज येत असतात, पण सगळ्यात महत्त्वाची घटना जी मी माझ्या आयुष्यात तो अभ्यास आला म्हणून मी खूप धन्य आहे आणि मी परमेश्वराचे आभार मानते, तो अभ्यास म्हणजे सच्चिदानंद स्वरूपाचा अभ्यास. सच्चिदानंद स्वरूप म्हणजे काय हे मला जेव्हा माझ्या गुरूंनी सांगितलं आणि याचा तू अभ्यास कर, याचं चिंतन कर हे जेव्हा सांगितलं, त्यांनी समजवून दिलं आणि इतक्या खोलात समजवलं आणि अजूनही आम्ही तेच शिक्षण घेत आहोत. तो प्रसंग किंवा तो दिवस माझ्यासाठी महत्त्वाचा होता जेव्हा माझ्या मनात हा विचार रुजला की मला हे समजून घ्यायचं आहे, कारण सच्चिदानंद स्वरूप समजून घेणं म्हणजे सर्व प्रश्नांची उत्तरं जाणणं. सच्चिदानंद स्वरूप समजून घेणं म्हणजे सगळ्या अभ्यासापेक्षा वरचा अभ्यास समजून घेणं. सर्व वेद शास्त्र उपनिषद जिथून निर्माण झाले त्या स्वरूपाला समजून घेणं, स्वतःला समजून घेणं म्हणजे सच्चिदानंद स्वरूपाला समजून घेणं. आणि इतकं सोपं आहे असं आणि इतकं सुंदर आहे हे माझ्या गुरुंनी मला दाखवून दिलं. सच्चिदानंद स्वरूप म्हणजे तू म्हणजे मी, ते समोर बसलेले कॅमेरामॅन, प्रत्येक ठिकाणी एक्झिस्टन्स ऑफ गॉड, इथे हे ईश्वराचं अस्तित्व आहे. आणि ते कशा स्वरूपात आहे तर परमेश्वराची सुंदर रचना बघा, मानवी शरीर पहा. आता आपण एकमेकींशी किती आरामात बोलतोय पण शरीरातलं प्रत्येक कार्य कसं चालतंय याची जाणीव जेव्हा आपल्याला होते तेव्हा किती बरं वाटतं, इतकं बरं वाटतं. आणि तो अनुभव प्रत्येक क्षणाला मिळण्यासाठी ईश्वर स्मरण आहे आणि हा म्हणून हा अभ्यास माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. सच्चित आनंद हे आनंद स्वरूप आहे, कारण प्रत्येक माणूस आनंदाचा शोध घेत असतो, मग तो विविध मार्गाने घेत असतो आणि हा आनंद त्याला मिळाल्यानंतर तो सुखी होईल आणि मग मला खरं समाधान मिळेल असा विचार धरून तो आनंद शोधतो, हे करून बघू ते करून बघू, पण ही धाव कुठपर्यंत कधीपर्यंत? म्हणून 80-90 वर्ष हेच माणूस करत राहतो, छोटा छोटा आनंद वेचत राहतो. पण ईश्वराला समजून घेणं, ईश्वराची ही व्यवस्था, ईश्वर किती विशाल आहे हे तत्व हे समजून घेणं हे इतकं आनंद देणारं आहे आणि तो अभ्यास माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. आणि तोच माझ्या जीवनातला सगळ्यात आनंदाचा क्षण, आनंदाचा विषय, आनंदाचा अभ्यास आणि आनंदाचं जीवन करणारा हा माझा प्रवास. तुझ्यासाठी माझ्या आयुष्यात आठवणीत राहणारा क्षण म्हणजे असा की हरिपाठाचं निरूपण चाललेलं
माझे गुरु श्री प्रवीण बांकर समोर बसले होते. सर्व सुख गोडी साई शास्त्र निवडी या अभंगावरती मी निरूपण करत होते आणि गुरूंच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा लागलेल्या आणि तो क्षण मी कधीच विसरत नाही. म्हणजे माझे डोळे कधी डोळे बंद झाले की तर मला ते क्षण आठवतात की आपण बोलतोय आणि आपले गुरुजींनी आपल्याला हे शिक्षण दिलं, हे ज्ञान दिलं, ते ऐकतायत आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू येतात. हा माझा सगळ्यात आनंदाचा क्षण होता आत्ताच्या जर्नीपर्यंत. आणि हे वातावरण मी अनुभवले. पावती होती ती तुझ्यासाठी. हा म्हणजे गुरूंची शब्बाशकी मिळणे यापेक्षा मोठं काही जगात नाही. सो वुमन्स डे स्पेशल हा पॉडकास्ट होता. वुमन्स डे साठी सगळ्या सखींना तुम्ही दोघीही कोणता मेसेज द्याल? प्रत्येकाने योग धरावा, शरीर आनंद घ्यावा. म्हणजे प्रत्येकाने जर योग अभ्यास केला तर प्रत्येक माणूस जीवनामध्ये सुखी होऊ शकतो, आरोग्य मिळवू शकतो आणि जे त्याच्याकडे आहे ते इतरांना देऊ शकतो. कारण माणूस हा असा अशी एक व्यवस्था आहे ईश्वराची की ज्याचा इम्पॅक्ट म्हणजे जसं इफेक्ट ना प्रत्येकावरती होत असतो. जसं एका माणसाने जर समाजामध्ये एखादा विचार रुजवला तर तो पूर्ण समाज एक्सेप्ट करत असतो, तसंच संतांनी विचार रुजवले त्यामुळे आज आपण सर्व त्या तत्वज्ञानावरती चालत आहोत, वेद उपनिषद सर्व निर्माण झाले. तसंच आपण या विचाराला जेव्हा एखाद्या विचाराला धरतो तेव्हा आपलं आयुष्य बदलत असतं. तसंच आपल्यासोबत आपल्या जवळ जे जे लोक येत असतात त्या सगळ्यांचं आयुष्य बदलत असतं. म्हणून जर स्त्रियांनी योगशास्त्र समजावून घेतलं तर ती तिचं आयुष्य बदलू शकते आणि ती सुखी होऊ शकते. तसंच तिला काय हवं असतं की तिचं कुटुंब सुखी व्हावं आणि ती जे काही करते ते तिचं कुटुंब पाहत असतं आणि मुलं तर ते अक्षरशः फॉलो करत असतात. त्यामुळे मुलं अनुकरण जे करणार आहेत त्यावरती पुढचं भारताचं भविष्य आहे. म्हणून स्त्रीने आरोग्यशास्त्र समजून घ्यावं, ती सुखी होईल, तिच्या घरातले सुखी होतील आणि तिच्या घरातल्यांच्या संगतीत जे कोणी येतील ते सुखी होतील. म्हणून घरामध्येच रुजवलेला हा एक विचार संपूर्ण समाजाला सुखी करू शकतो आणि संपूर्ण राष्ट्राला आणि विश्वाला सुखी करू शकतो. आणि माझ्या सर्व सखींना मी सांगू इच्छिते की त्यांच्या आयुष्यात बदल घडत असतात, वेगवेगळ्या संगती येत असतात, वेगवेगळी लोक आयुष्यात येत असतात. त्यांचं म्हणजे विवाह जीवन जे आहे ते सुरू होतं, मग प्रेग्नन्सी येते, मग वृद्धापकाळ येतो. ह्या सगळ्यामध्ये ना खूप चेंजेस स्त्रियांना सहन करावे लागतात. पण यामध्ये जर त्या स्वतःशी एकरूप असतील, आनंदी असतील, तर हे खूप छान पद्धतीने ते हँडल करू शकतात. म्हणजे आता एखादी मुलगी आहे ती जेव्हा कॉलेजमध्ये जाते तेव्हा तिला खूप वेगळी संगत भेटू शकते, पण ते संगत विचाराने विवेक तिने तिचा तिथे वापरला पाहिजे. कारण आपण आता पाहतो की मुलींनासुद्धा वेगवेगळ्या संगती भेटल्यामुळे त्यांचं आचरण बिघडतं आणि हे असं होऊ नये. भारत देशातच नाही तर कुठेच होऊ नये. कारण स्त्रीमधून उत्पत्ती आहे, स्त्रीमधून स्त्री ही शक्ती आहे सर्वांची आणि तिच्यामधून सर्व निर्माण होत असतं. आणि म्हणून स्त्रीने ती विवेकाचा फार वापर केला पाहिजे. ती जर विवेकपूर्ण असेल तर ती तिच्या जीवनामध्ये खूप आनंदी राहू शकते. पण जर ती अविचारी असेल तर दुःखसुद्धा निर्माण करू शकते. मला सद्गुरू वामनराव पै यांचा इथे एक अमृत तुषार आठवतो आहे. ते असं म्हणतात की स्त्री जर सुज्ञ असेल तर ती घराचा स्वर्ग करते, पण ती स्त्री जर अज्ञानी असेल तर ती घराचा नरक करते. त्यामुळे स्त्रीने सुज्ञ राहणं फार महत्त्वाचं आहे. कारण स्त्रीमध्ये किती ताकद आहे, मल्टीटास्किंग आपल्याला माहिती आहे. स्त्रिया एकावेळी किती काम करू शकतात, तेवढी ताकद, तेवढी सहनशक्ती या स्त्री म्हणजे ती देवीचं रूप आहे. आणि ही देवी जी आहे ती सर्वांना आनंद देत असते. त्यामुळे स्त्रीकडे इतक्या सगळ्या शक्ती आहेत ना, त्याचा वापर तिने योग्य तऱ्हेने केला तर मला वाटतं की संपूर्ण जगाला ती खूप सुंदररीत्या पुढे नेऊ शकते आणि जगामध्ये ती एक एक्झाम्पल, प्रत्येक स्त्री एक्झाम्पल म्हणून राहू शकते की अशा पद्धतीने कार्य स्त्रियांकडून घडतं आणि अशा पद्धतीने स्त्रिया इतरांना मोटिवेशन देतात, इतरांना समजवू शकतात, इतरांना सांगू शकतात की जीवन कसं जगावं आणि हा आनंद त्या स्वतःसुद्धा घेऊ शकतात. बरोबर. खरं तर खूप छान वाटलं आहे तुमच्या दोघींशी गप्पा मारून, खूप पॉझिटिव्ह वाटलं आहे. तुम्हाला दोघींनाही हॅप्पी वुमन्स डे, महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आपल्या सर्व सखींना सुद्धा मी महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आमच्याकडून पण सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच फॉर कमिंग. तुम्ही योगाभ्यास भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात त्याचा प्रचार करण्याचा ध्यास घेतला आहे आणि तुम्ही यामध्ये 100% सक्सेसफुल व्हा ही आम्हाला खात्री आहे.
आणि त्यामुळे तुम्हाला जे हवंय आयुष्यात ते तुम्हाला मिळेल अशी आशा करते मी. तुझ्याशी बोलून सुद्धा मला खूप छान वाटलं, खूप गोड आपली इंटरव्ह्यू झाली याची. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच फॉर कमिंग. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि पाहत राहा लोकमत सखी. धन्यवाद.